हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअर लाईफ चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बलेश्वर बापाचरणी प्रार्थना. आणि आज गुरुवार आहे, आता सकाळचे 9:30 वाजलेत. आज थोडंसं खूप म्हणजे असं घाई गडबडीत सगळी कामं माझी चालू आहेत. सकाळी मला लेट झालं विराविहानला उठवायला, कारण ना माझी काल दुपारनंतर अचानकच थोडंसं तब्येत डाऊन झाल्यासारखं आलं, म्हणजे वीकनेस आला एकदम मला, आणि मला उठवतच नव्हतं. तर त्याच्यामुळे गोळी वगैरे घेतली रात्री, तर मला सकाळी जागच आली नाही, म्हणून मी प्रॉपर सकाळचं रुटीन ना असं थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं आहे मला. तर आता देवपूजा वगैरे सगळं झाली, आता ते आलेले आमचा नाश्ता झाला, सो थोडंफार घरातलं आवरणं वगैरे झालं आहे. तर विचार अजून काही केलेलं नाही जेवणाचं वगैरे, काय करायचं कसं करायचं ते बघते आता. आणि शक्य झालं तर आज थोडंसं ना रेस्ट करणार आहे आज पण मी, जेणेकरून कसं परत संध्याकाळी प्रॅक्टिस आहे तर तिथं पण जायचं, तर थोडीशी एनर्जी राहते. आणि मुलांचं पण करावं लागतं ना, त्याच्यामुळे ते सगळं असतं. तर चला आता थोडंसं ना रेस्ट करते, आणि त्याच्यानंतर घरातली पण सगळी कामं करायची आहेत, जेवणाचा विचार करायचं काय करायचं कसं करायचं ते. आज काय करू ना जेवण कराल तेच मला काही सुचत नाही आहे, त्याच्यामुळे मग विचार केला की दाल खिचडी करते. आणि एक रिक्वेस्ट पण होती मध्ये, एक मी व्हिडिओ टाकलेला ना त्याच्याखाली रिक्वेस्ट होती की दाल खिचडीची प्लीज रेसिपी दाखवा, तर मी आज ती पण रेसिपी दाखवणार आहे. हे 2-3 दिवस मी ना आता बाहेर गेले नाही, प्रॅक्टिस पण नव्हती त्याच्यामुळे मी बाहेर गेले नाही. ह्यांनी पण काय बाहेर ना भाज्या वगैरे जास्त काय आणल्या नाही, मग विचार केला आहे ना त्यातच आता मी करते, कारण परत विरा आली ना की विरा काही करून देत नाही. म्हणून मग आता तुम्हाला आता दाल खिचडीची रेसिपी मी नक्की आता दाखवणार आहे, तर बघा तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप इझी, आणि जे आपल्याकडे इन्ग्रेडियंट घरात असतात ना त्यातनंच ती बनवायची असते, तर चला ते दाखवते आता पटकन तुम्हाला. तर दाल खिचडी बनवायला मी जवळजवळ 1/4 वाटी मूग डाळ घेतली, बघा पूर्ण 1 वाटी नाही आहे, थोडी कमी आहे, आणि 3 माणसांना ही प्रॉपर पुरते. डाळ ना 3-4 दिवस धुवून मी अशी भिजत घालून ठेवले, साधारण 10 मिनिटं अशीच भिजत ठेवायची बाजूला. तर दाल खिचडी बनवण्यासाठी ना 1 कांदा चिरून घेतलाय, टॉमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 बटाटा आहे तो छान बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलाय, 1 चमचा तूप, 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ. आणि ही डाळ ना आपण 5 मिनटं भिजत ठेवलेली ना, तर ती सोफ झाली छान मूग डाळ ती आहे. आणि 1 कप तांदूळ घेतलाय तो स्वच्छ धुवून घेतलाय, जिरं, मोहरी, हळद, मसाला, हिंग आणि तेल, तर ह्या साहित्यामध्ये मी करणार आहे. आणि हे इझिली अवेलेबल असतात आपल्या घरामध्ये साहित्य. तर चला आता पटकन दाल खिचडी करून दाखवते. एका हांड्यात ना तेल घ्यायचं, साधारण 2 चमचे तेल आहे हा. आता त्यात ना थोडी मोहरी टाकते मी, थोडी तडतडायला लागली मोहरी की लगेचच त्यात जिरा पण टाकायचं, साधारण थोडंसं आपलं 1/2 चमचा जिरा टाकते, कढीपत्ता टाकलाय, आता हिंग थोडी, कांदा टाकते, कलर बदलेपर्यंत कांद्याचं परतून घ्यायचं. कांदा असं छान थोडं परतला गेला ना, त्यामध्ये 1 चमचा मसाला टाकायचा, परतून घ्यायचं, थोडी हळद टाकायची 1/2 चमचा, ते पण छान मिक्स करून घ्यायची, टॉमॅटो टाकते, थोडी कोथिंबीर टाकायची त्यातच आधीच. त्यामध्ये आता बटाटा टाकते, पण छान परतून घेते, आता त्यामध्ये ही मूग डाळ आहे ना ती टाकायची, छान मिक्स करायची मूग डाळ. आता वरती झाकण ठेवून, झाकणावर थोडं पाणी ठेवून ना 2 मिनटं आतमध्ये डाळ आणि बटाटा वगैरे सगळं एकजीव होऊन द्यायचं, म्हणजे शिजणार नाही पण थोडंसं त्यांना मिक्स व्हायला टाईम द्यायचं. साधारण 2-3 मिनटानंतर ना डाळ बघा अशी छान एकजीव झाली, त्यात मस्त थोडीशी अशी शिजल्यासारखी होते की लगेचच त्यात
राइस है ना तो सगळा टाकून द्यायचा, छान एकजीव करायचं याला। तेल एवढं पाणी टाकणार आहे, साधारण 1.5-2 ग्लास याच्यात पाणी टाकावंच लागेल। याच्यात 2 ग्लास पाणी टाकलंय, पूर्ण पातेला फुल करून घेतलंय मी, कारण भात आणि डाळ भरपूर आहे ना तेवढा लागेलच। आता त्यात 1 चमचा साखर, मीठ आणि तूप आपण टाकायचं लगेचच, छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला मिठाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही 1/2 चमचा अजून वाढवू शकता, आम्हाला मीठ खूप कमी लागतो खायला। ह्याला ना फास्ट गॅसवर एक उकळी येऊन द्यायची। हिरा मॅडम आल्या, भिजली तू? चला चला कपडे बदला, चला कपडे बदला। हो हो आल्या आल्या, कचरा घंटा गाडी आली ना तिकडे बघायला गेली ती ना, आलीस ना स्कूलमधून, कसा आला लास्ट पेपर बाबू? वीरा मॅडम आल्या, थोडी भिजले, ते छत्री न्हायला विसरले ना, पटकन पाऊस आला ना थोडा, हा ते चेंज करायचे आता कपडे। आणि पप्पा गेले ना खाली घंटा गाडीत कचरा टाकायला, पेपर कसा गेला बाबू? पप्पा गेले परत, परत गेले शिक पट्टी काढ असं नाही घ्यायचं बाळा। हाय गाईज कर, हाय गाईज, नाही अरे वा वा, पट्टी काढती, स्केल काढ तोंडातून। चला आता हिचं पटकन आवरून घेते। अशी उकळी आली ना की स्लो करायचं गॅस आणि ठेवून द्यायचं, पुन्हा एकदा हलवायचं असं, पूर्ण सुकायला ठेवून द्यायचं। असं सुकल्यावर ना पूर्ण हलून घ्यायचं परत। वरनं कोथिंबीर टाकायची आणि वरती असं झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं हे स्लो एकदम स्लो गॅसवर शिजून घ्यायचं। बघू शकता आपली दाल खिचडी तयार आहे आणि ह्या मॅडम पण आलेत, हो ना? काय पाहिजे? नको नको, ओके नसतो मोबाईल मध्ये भूत नसतो, पण जास्त मोबाईल घ्यायचा पण नसतो, ओके ना? लाइटर ठेवा, चला जेवायला चला जेवायला, पापड तळते पटकन आणि जेवून घेऊ। हा आज दुपारी जेवणामध्ये ना एकदम साधा बेत आहे, दाल खिचडी, कोशिंबीर आणि पापड। त्यांनी आत्ता गुलाबजाम आणले तर गुलाबजाम पण मी ठेवलेत प्लेटमध्ये, तर असं साधा सिम्पलच जेवण आहे। या तुम्ही पण सगळे जेवायला। आज ना 5 वाजता डान्स प्रॅक्टिस आहे तर माझं आता आवरलं, मी 4:45 झाले तर आता निघेन मी आता, आणि वीरा आहे ना ती झोपलेली, पप्पा ते येतील आणि ते तिला घेणार आहेत। तर मध्येच प्रॅक्टिस थांबली ना तर जास्त त्रास होतो, म्हणजे पाय वगैरे दुखायला लागतो, त्यापेक्षा प्रॅक्टिस असलेली बरी पडते। तर आता प्रॅक्टिस आहे तर निघाले मी पटकन, आणि आले आता वीराचे पप्पा आलेत, वियान पण चालले आहे। बघ तू येतोस का? जाऊ आपण चालत, क्लासला आल्या, तोंड धुतलंस? चला पटकन आता जाते मी प्रॅक्टिसला, मग आल्यानंतर बोलते तुमच्यासोबत। आले प्रॅक्टिसला, लवकर आले आज, खूप लवकर आले मी, जातो आता। आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलोय, आमचं पुढे गेलंय ना तसा गॅप गॅप चाललाय आमचा, आणि आठवण पण खूप येते ते, पण आता भेटलंय। आता थोडी प्रॅक्टिस करणार कारण मॅडम पण नाही येत आज। पुढं ना सामान घ्यायचं राहिलंय, खाऊचं सामान वगैरे आता बघते वीरा वियांसाठी, ते घेते आणि बिस्किट पण संपलेत तर त्यासाठी आता मार्केटमध्ये आले, पटकन घेते आणि मग घरी जाते। चिवडा बघते आता, कम्फर्ट वगैरे पण घ्यायचं राहिले ते पण सगळं घेते। श्री आला आमचा ना, श्री मामाकडे गेलेल ना,
ए ईशान कुठे ईशान? तू हेदलीला गेलेला, मामाकडे गेलेला तू? ओय ए गोंद्या गोंद्या, अरे अरे ओ ओ गाणं बोला गाणं बोला गाणं बोला। मछली जल की रानी है जीवन इसका, अशा 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 बोट नाही बोतू नाही बोतू नाही इरा थांब जरा बोतू नाही कलायचो। मामाकडे गेलेला ईशा? मामाकडे गेलेला तू? हो गुडू 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 ए ईशान थांब ईशान, मी येऊ तुझ्याबरोबर फिरायला जायच्या। अरे बापरे तू आईकडे गेलेला? आईकडे गेलेला तू? आईकडे गेलेला? आशा आशा बोलू आपण, आशा बोलू थांब। तू बघ शाण आहे बघ इथे त्याला उभाच। ओय मजो गोंडिया ओ ओ, आपण जाऊच आपण भूम जाऊ। हे विराला राहू दे काकीकडे, तू राह काकीकडे। ए आपण जाऊ टाटा, भाई काका कॉल करतो। हा चल 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 चल, मला तुला यायचे तुला यायचे, जा मग भाई काका खुश होईल, जा चल चल चल, मग काकीला ओरडणार नाही तो। चल 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 चल, कापी दे तुला कापी दे। हाय कर हाय कर हाय कर, हाय बाय बाय बाय, बोल मी ईशा माझे गोंदू। चल बाय बाय बाय, जा आता मम्माकडे मम्माकडे जा। लॉलीपॉप साठीच तो खाली आलाय। येत लॉलीपॉप, चॉकलेट घ्या चला। घेतले चॉकलेट? दादा बोल सितू बाय बाय, कुठं चालला? आलो आता बाहेरून, सामान वगैरे भरायचं होतं ना ते सगळं भरलं, हिला आणली, आमचा ईशान आलेला, त्याला तुम्ही बघितलं असेल तिथे, आणि ईशानला भेटून एवढं मस्त वाटलं ना, कारण 8 दिवस त्याला भेटायची इच्छा होती। आम्ही काल जाणार सुद्धा होतो पण माझे पाय वगैरे दुखत होते, मग हे बोलले राहू दे ना नको जायला। आणि ह्या मॅडम लगेचच उठल्या, ईशान ईशान करत ईशानकडनं जाऊन आल्या, त्या आईंकडेच होती 5 ते 7, म्हणजे मी गेल्यानंतर ती लगेच उठली, मग त्यांनी लगेच नेली तिला। हाय गाईज, कर नॉन्यू तर आता बघते जेवणाचं वगैरे काय करायचं, आणि विराल पण ना जरा फ्रेश करते, खूप मस्ती चालू झाली तिची, खूप मस्ती करते करून ना खाऊचेच प्रकार भरले त्यांना, जेम्स परत बाकरवडी केक आणि चिवड्याचे प्रकार भरले। उद्या उपवास आहे ना, तर उपवासाचा पण चिवडा वगैरे घ्यायचा होता, कम्फर्ट संपलेलं। थांब मी देते फोडून, दे इकडं काय पाहिजे आता खायला, काय म्हणतात त्याला? बाकरवडी खाणार तू? नको मदत तुझी, हे घे एक दादाला, खरं श्रीला घेतलेला म्हणून विसरली मी श्रीला। मॅडम ना सुट्टी आहे, मॅडमची मजा आहे, मॅडम मस्त एन्जॉय करतायत फूड ना, आवडतं ना सगळं तुला, तिच्यात आवडीचे सगळे प्रकार आणलेत, विहानला पण आवडतात तिला पण आवडतात। यम्मी मला बरवते, तर चला आता हिला खा ठेवते आणि मी बघते आता जेवणाचं काय करायचं ते। मला ना आज ते बोलले की जरासा आराम कर, ते पण जेवायला नाहीत ना, तर चायनीज घेऊन आले। विरा बघ कशी घेऊन फिरते, विरा अशा घेऊन फिरतात चायनीज, व्हेज चायनीज ती आपण जेऊ चल, तुझा तू घरातला घरातला खाऊन कंटाळली असशील म्हणून मग घेऊन आले। हाय फाटेल ना पिशवी, चल खाऊन घेऊ। राईस आणले फक्त बाप्पाने, मला बोले काय आणू तुला, मी म्हटलं मला व्हेज राईस पाहिजे, शेजवान राईस तुला पण आवडतो ना, असा खालती ठेव ठेव व्यवस्थित, डिश आण चल डिश घे चल, ते ठेव आणि डिश आण जा, हेल्प करते मला डिश वगैरे घ्यायला ना। एवढं सगळं तुला नेता येणार आहे का बाळा? हा एवढं सगळं नेता येणार आहे। मम्माचं पण ताट घ्यायला आले विरा,
आता बसा बसा बसा, तू आडते नको आडू, मी काढते ठेव तिथं नीट। हां तू आडते, मला छोटी झाली का मोठी झाली? बस बस राईस घे, आता राईस घे, मी वाढे जास्त नाही टाकायला सांगितलं, सोया सॉस वगैरे थोडंच टाकायला सांगितलं, प्युअर व्हेज मधनं आणणंय, माझा अधिक महिना आहे ना म्हणून मी दम टाकते दम। आज सकाळी ना विकनेस आलेला एकदम, तर मग ते बोलले की आता मी जेवायला नाही आहे ना, तर तू स्वतः ठीक आहे आणि विरासाठी काय बनवू नको, विराला पण शेजवान राईस खूप आवडतो, तर ते ना आमच्या चायनीजच्या इथनं त्यांनी राईस आणलंय शेजवान राईस, तर तेच आता आम्ही खाणार आहोत। आणि विहान पण ईशान आलंय ना आमचा, तर घरी गेलाय, तर बोलतो मला आज घरी राहायचं आहे, ईशानला घ्यायचं आहे, म्हटलं ठीक आहे तू जा, तर बोलतो सकाळ सकाळी येईन मी 7 वाजता, स्कूल आहे ना उद्या, तर त्यासाठी तो येईलच। आणि आज मला सुट्टी भेटली ना जेवणापासून, तर खूप छान वाटतं आणि स्पेशल फील होतं की जेव्हा असं कोणी आपली काळजी करत असेल, आपल्यासाठी असं विचार करत असेल की बाबा तू पण आज आराम कर वगैरे, चला पटकन आता ना जेवून घेते आणि विराला पण भरवते। विरा ये इकडे, मी मोबाईल घेतलाय ना, तर ती पण स्वतःचं शूट करते आणि माझ्यासारखीच बोलायला बघते नेहमी, तर चल पटकन विरा जेवून घे, चल चला राईस खा पटकन, चला आता मीला भरवते। विरा बघा सॉन्ग बोलते, कुठला बोलते का गाणं, लवकर हो लवकर हो, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नवरी पाहिजे, लाजली ती। व्हिडिओ करतो आम्ही इथेच, एंड व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, भेटू, बाय बाय, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय बाय।